आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या म्हसवड येथील शिक्षक कॉलनी येथे सुळेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील एका तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। निखिल शंकर सुळे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की म्हसवड तालुका माणगावच्या हद्दीत शिक्षक कॉलनी येथील तानाजी शिवाजी सावंत यांच्या मालकीच्या 3 मजली बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 5 मध्ये निखिल शंकर सुळे वय 31 राहणार सुळेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सध्या राहणार म्हसवड शुक्रवार दिनांक 14 जुलै रोजी रात्री 8 वाजता सध्या राहत असलेल्या म्हसवड येथील घरामध्ये उताने स्थितीत तोंडातून फेस आलेल्या अवस्थेमध्ये पडल्याची माहिती सुखदेव शिवाजी सावंत यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। निखिल सुळे याला उपचाराकरिता म्हसवड येथील गलंडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु सुळे यांची परिस्थिती फार गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचाराकरिता खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात यावे असं सांगितल्याने त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केलं। निखिल सुळे यांनी विषारी औषध पिऊन मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार SS जाधव अधिक तपास करीत आहेत। मानसोफर न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप जटार, गोंदवले। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।